विरोधी पक्षांवर कारवाई करता पण नारायण राणेंवर कारवाई का करत नाही असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विचारला। विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जाते अशी टीका देखील राऊतांनी केली। तर दुसरीकडे शीतल म्हात्रे मॉर्फ प्रकरणावर देखील राऊतांनी यावरून सरकारवर टीका केली। शिवसेना कार्यकर्त्यांना का अटक केली जाते, खरे गुन्हेगार सुरू आहेत असं म्हणत संजय राऊतांनी सुरवेंवर टीका केली। मुका घ्या मुका नावाचा सिनेमा चालू आहे। दादा कोणके आज हवे होते खरं म्हणजे त्यांचा एक सिनेमा फार गाजला होता मुका घ्या मुका। तर मुका घ्या मुका प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करताय तुम्ही? मुळात तो व्हिडिओ संबंधित आमदाराच्या मुलानं शेअर केला आहे सगळ्यांनी, त्याला अटक केली का? नाही अटक केली। मग कोणाची बदनामी करताय तुम्ही? नारायण राणे यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे त्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात काय भूमिका होती हे सगळे पुरावे समोर आलेले असताना सुद्धा ते फक्त बीजेपीच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले म्हणून त्यांना अभय दिलं। आसामचे मुख्यमंत्री किंवा अन्य सगळे नारायण राणे या सगळे खरं म्हणजे तुरुंगात असायला पाहिजे होते अशी भूमिका तेव्हा भारतीय जनता पक्षाची होती। पुढची बातमी पुण्यातून। पुण्यात बेकायदेशीररित्या संशयास्पद राहणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महम्मद अमल अन्सारी असं पाकिस्तानी तरुणाचं नाव आहे। आरोपी अन्सारी हा 2015 पासून पुण्यातल्या भवानीपेठ परिसरात असलेल्या चुडामण तालीम या ठिकाणी बेकायदेशीररित्या राहत होता। आरोपी मोहम्मद अहमद अन्सारी यानं पुण्यात राहून बनावट पासपोर्ट सुद्धा बनवला। अन्सारी यानं मुंबई आणि दुबई विमान प्रवास केल्याची सुद्धा माहिती आहे। सध्या पुणे पोलीस या संदर्भात अधिकचा तपास करतात। तर पुण्यामध्ये बेकायदेशीररित्या राहणाऱ्या एका पाकिस्तानी तरुणाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय। महम्मद अमल अन्सारी असं या तरुणाचं नाव आहे। हा आरोपी 2015 पासून पुण्यामध्ये राहत असलेली माहिती मिळते। या संदर्भात आता पोलिसांचा अधिकचा तपास सुरू आहे।